वस्त्रहारण नाटकचे लेखक श्री गंगाराम गवाणकर जी यांचं गाव राजापूर तालुक्यातील माडबन हा गाव आहे. ज्या विमानतळावर 1956 साली मी बालमजूर म्हणून काम केलं त्याच विमानतळावरून 1984 साली भद्रकाली प्रोडक्शनच्या सोबत माझं वस्त्रहारण नाटक घेऊन मी लंडनला गेलो. आज तुझं वस्त्रहरण करून तुझा गर्भारण करण्याची संधी मला लाभली आहे आणि ही संधी मी कदापि सोडणार नाही. अरे दुशासना या सटवीला माझ्या समोर घेऊन ये. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सस्रिया खाल, आदाब, केम चो, कसा काय, हॅलो वन, वेलकम, वनक्कम. मी राहित फकीर मोहम्मद सोलघर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली एक सिरीज चालू आहे, सिरीजचं नाव आहे कोकण रत्न. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्हाला सर्वांनाच वस्त्रहरण हा नाटक माहिती असेल. मालवणी नटसम्राट श्री मच्छिंद्र कांबळीजी या नाटकमध्ये त्यांची भूमिका होती आणि वस्त्रहरण नाटकचे लेखक श्री गंगाराम गवाणकरजी यांचं गाव राजापूर तालुक्यातील माडबन हा गाव आहे. आज त्यांच्या गावी त्यांच्या घरी मी जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर चला जाऊया आणि पाहूया. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ही बाईक मी 2 ते 3 महिने माझ्याकडे ही बाईक आहे आणि याच बाईकने मी प्रवास करत आहे. तर ही बाईक आहे ना माझ्या मित्राची बाईक आहे फैजान पावसकर, त्यांनी मला या सिरीजसाठी ही बाईक दिलेली आहे. तर त्याचा देखील खूप खूप धन्यवाद की मित्र असे असावेत. अस्सलाम वालेकुम या कबूर. चला प्रवासाला सुरुवात करूया. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. आता आपण कात्रादेवी वाडीला पोचलेलो आहोत. तो पॅच खराब रस्त्याचा पॅच फक्त 2 किलोमीटर होता. आता त्याच्यानंतर आता पुढे इथे काम चालू आहे. ही चांगली गोष्ट आहे की रस्त्याचं इकडचं काम चालू आहे. रोड आहे ना रत्नागिरीवरनं येते हा रोड आणि इथून आहे ना डोंगरटिटा हातिवले हा इथे जाते रोड. हे बघा गाडी जात आहेत आणि इथून आम्ही आलो कोंबे. कशात इकडचा पूर्ण स्टाफ खूप छान सपोर्टिव्ह आहे. मेन रोडने म्हणजे इथून मी आलो. इथून जर मी असं गेलो ना तर जैतापूर, नाटे, धाडतले, आडिवडे, पावस, रत्नागिरी ह्या रूटने जाऊ शकतो आपण. पण आपल्याला जायचं आहे माडबनला. तर माडबनला इथून लेफ्ट जाऊन आतमध्ये जायचं आहे. माडबन एक अगोदर व्हिडिओ पण बनवला होता रापण फिशिंग. इथून काय माळबन जास्त लांब नाही आहे, फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बोर्ड असं पुढे आलो आणि रस्ता खराब मिळाला आपल्याला. इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट माळबन समुद्र किनारा. वा काय उतार आहे बघा. अजून देखील शेतीची कामं चालू आहेत. बघा बघा इथे मंदिर आहे श्री आई भगवती देवी मंदिर माडबन. माडबन गाव समुद्र किनारे वसलेला गाव आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ गाव आहे. आणि आज मी आलेलो आहे माडबनला.
याच बीचला आलेलो मी फिशिंगसाठी, ट्रापन फिशिंग माडबन बीचला. पारंपरिक मासेमारी तुम्हाला दाखवली होती आणि आज त्याच्यानंतर मी इथे आलेलो आहे. खरंच अप्रतिम स्वच्छ असा बीच आहे. समोर विजयदुर्ग किल्ला आहे आणि विजयदुर्ग तुम जर पुढून जर लेफ्ट गेलो ना आतमध्ये तर आमचा गाव येईल आणि इथे तुम्हाला सर्व दिसत असतील मासेमारी करत असतात. माडबन कोकणातील सुंदर स्वच्छ असं गाव. प्रथमेश भाई आहेत तर श्री गंगाराम गवाणकर सर यांचं घर कुठे आहे? चला इथून इथून जायचं. ओके. जिथे जिथे जात आहे ना तिथे खूप सपोर्टिव्ह लोक आम्हाला मिळत आहेत आणि खरंच अतिशय सुंदर स्वच्छ गाव आहे बघा माडबन. खरं बघा कौलारू घर आहेत. छान असं सुंदर गाव आहे. बाजूलाच समुद्र आहे. नमस्कार. नमस्कार. कशात? हो हो. राजापूर कातळी सागवे. अच्छा अच्छा. आहे हा तू आपल्या गावचा ना? दांडेकर. आपले अरे हो हो. आत्ताच विषय निघाला होता हा तो गाव आला. पंखा चालू कर. तुम्ही माझ्या घरी आलात. मी मनापासून तुमचं स्वागत करतो आणि कोकण रत्न खूप आनंद झाला की जेथे आता आपण उभे आहोत याच घरात माझा 1949 साली जन्म झाला आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही माझ्या घरात शूटिंग करतात याचा मला आनंद होतो आहे. आणि हे सगळं बघताय तुम्ही आता तुमचा कॅमेरा फिरलाच आहे जेवण सगळा. कोरोनाच्या अगोदर गावात राहण्याचा कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतला तुम्ही चालू. आणि जे काय मला मुंबईमध्ये राहिल्यानंतर मुंबई ही महानगरी आहे, विद्यानगरी आहे, व्यापाराची नगरी आहे. त्या नगरीत मी माझ्या लहानपणी गेलो 7वी 5 वपा 5 झाल्यानंतर. आणि परिस्थिती अशी होती की मी 5 वर्षाचा असताना मी माझे वडील मला या घरातून निघून गेले होते मुंबईला राहण्यासाठी. त्यानंतर 12 वर्षापर्यंत त्यांची माझी भेट नव्हती. आणि 12 वर्षाने त्यांनी मला जेव्हा पाहिलं तर मी त्याला मेहमान कोण माझ्या आत्याला विचारलं. म्हणजे आमची मी त्यांना ओळखलं आहे त्यांनी मला ओळखलं नाही. आणि फुटपाथवर राहायचे रस्त्यावर चाय गरम चाय विकायचे. तर त्यांनी मला तुम्ही जर इधर काय कोराया रहने के लिए ते दारूखान्यात राहायचे ते भंगाराचा एरिया मोहल्ला होता तो. तर म्हटलं मला पुढे शिकायचं आहे तर मी मेराही रहने का ठिकाणी तुमक क्या शिकाने का. अरे बापरे म्हटलं आता काय कसं करायचं. त्यांना राहायला जागा नाही की बरं जागा होती ती एवढी लहान होती ना की 4x6 त्यांच्या चहाचा फक्त जो काय होता ना सामान पत्र्याची पेटी किटली कोळशाची शेगडी एवढा सामान ते अर्ध्यासाठी एकच बॉडी आतमध्ये राहायची आणि अर्धी बॉडी बाहेर राहायची. मला झोपायला पण जागा नव्हती. मग बाहेर एक गॅरेज होतं तर म्हणलं तू मग एक काम करो की वो लॉरी आता आहे ना उसके लॉरी मी जाके सो जाओ मग अंदर सो जाऊ. मग अशी परिस्थिती हे 1956ची गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे का पण मला जिद्द होती काय या मला एक अभिमान वाटतो आनंद वाटतो की माझा महाराष्ट्रात जन्म झाला विशेषतः कोकणात जन्म झाला आणि माडबन गावात माझा जन्म झाला याचा मला सारखा अभिमान वाटतो. कारण काय मी जेव्हा लहान होतो तेव्हा या गावामध्ये अनेक म्हणजे कसं आहे महाराष्ट्रात तो नाटकाचं वेड आहे हे विश्वकीर्तीचं आहे. ह्या महाराष्ट्राने अखंड विश्वाला फार मोठे लेखक दिले कलावंत दिले तंत्रज्ञ दिले. तर ते जे बीज आहे अखंड महाराष्ट्रातून आलेलं माझ्या मातीचं माझ्या कोकणचं ते कुठेतरी अंगामध्ये माझ्या मुरलं होतं विशेषतः नाटकाचं. ते मी जोपासलंच गेलो आणि मग 11वीपर्यंत शिक्षण झालं. आणि राही तुला सांगून खरं वाटणार नाही पण जेव्हा काहीच राहायचं ठिकाणा नव्हता 2 वेळेच्या जेवणाची सोय नव्हती तेव्हा विमानतळावर बालमजूर म्हणून मी 6 रोजावर काम केले पहिली आयुष्यातली नोकरी. आणि मग नाईट असूनला नाव टाकलं 11वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर जे जे स्कूल अपार्टला माझं शिक्षण झालं पुढचं आणि तिथे मला प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक भेटले लहानमध्ये महाडिक वगैरे नाटकाचे ओढ होते त्यांना. तसं माझ्या गावात असताना पण मी नाटकात काम केलं छोट्याच्या एकांकामध्ये.
पण दामू केंकरे माझ्या आयुष्यात आले. दामू केंकरे म्हणजे विजय केंकरेचे वडील. ते फार मोठे चित्रकार होते, नेपथ्यकार होते, अभिनेते होते. तुझे म्हणजे काम करायचे. आणि मग मी गेलो होतो पेंटर म्हणून व्हायला. पेंटर म्हणजे चित्रकार म्हणून व्हायला. पण ते ब्रश राहिला बाजूला आणि दामू केंकरेमुळे माझ्या हातात लेखणी आली. आणि तिथे हे जे वस्त्रण जे नाटक आहे ज्याचे मालवणी भाषेमध्ये माझ्याकडून लिहिलं गेलं आणि त्या लंडनपर्यंतचा प्रवास झाला. आणि पुढे त्या नाटकामुळे मला प्रचंड आता हे जे काय सर तू पाहतोय सगळं त्याला कारण वस्त्रण. पण ते वस्त्रण चालण्याचं कारण फार मोठं आहे. पु ल देशपांडे हे माझ्या आयुष्यात आले नसते तर मी आज तुला शूटिंग येण्याबद्दल दिसलो दिसतो. त्याने म्हटलं होतं नाटक पाहिलं कुठे पुण्याला आणि म्हटलं हे नाटक पाहण्यापेक्षा यात मला छोटीशी भूमिका मिळाली असती तर मी स्वतःला भाग्यवान समजलो असतो. हे पत्र आम्ही जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलं. 1981 आहे. तेव्हा शुभारंभाचा प्रयोग जो शिवाजी मंदिर झाला 15 फेब्रुवारी 1980 त्या प्रयोगामध्ये मच्छिंद्र कांबळी पांडुताचा सरपंच नव्हता, स्वतः गंगाराम गव्हाणकर होता. कारण मच्छिंद्राला दुसऱ्या त्याचा प्रयोग होता, माझ्यासकट जावं लागलं त्याला. पण खरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे कुणीतरी कुणाचा तरी होत करू माणसाला कष्टाळू माणसाला स्पर्श व्हावा लागतो. त्याशिवाय ते पुढचं आयुष्य पुढे होत नाही. पु ल देशपांडे परिचय प्रसिद्ध झाला आणि मग प्रवास सुरू झाला. जे नाटक 60 प्रयोगापर्यंत चालत असताना 60,000 तोटात होत. नाटक बंद करायची वेळ होती. पण पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये आम्ही नाटक केलं. पुलांना आवडलं, त्यांनी पत्र पाठवलं आशीर्वादपर. ते पत्र जाहिरातीमध्ये उपयोग केला आणि पुढे जी नाटकाने घोडदौड सुरू केली ती आजचा गायत थांबलेली नाही. 5,400 प्रयोग झाले वस्तूंचे. हां, त्याला कारण माझ्या नाटकातले कलावंत मच्छिंद्र कांबळी दोप्या बिपा हे जे सगळे होते अस्सल मालवणी होते कोकणातले रेवंडी गावचे. रेवंडी बरोबर. हां, मी राजापूरचा. परंतु मी मालवण कोणाला खरंच वाटत नाही. वाद व्हायचा म्हणून गव्हाणकर आमचे सिंधुदुर्गातले आणि आमची गावची माणसं म्हणजे नाही हो आमच्या राजापूरचे आहे. मी म्हटलं कुठलाही येत होते पण माझ्या भाषेविषयी मला नितांत प्रेम आहे. त्या भाषेतलं नाटक आहे. झालं सगळं चाललं. आणि तुला खरं वाटणार नाही 1956 साली ज्या विमानतळावर मी बालमजूर म्हणून साणी रोजावर काम केलं त्याच विमानतळावर 1984 साली विमानतळावरून लंडनला गेलो. माझं वस्त्र नाटक. अरे वा, हा फार मोठा. हे कसं माहिती आहे की नाट्यकला ही विश्वातली फार मोठी कला आहे, सामुदायिक कला आहे, सर्वांनी करण्यासारखी कला आहे. ती एकट्याने होण्यासारखी नाही. एक पात्री होता सगळं मान्य आहे परंतु अनंत व्यक्तींचा त्याचा समावेश असतो. आणि नाटक आहे ना की याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. लेखनापासून तंत्र मंत्र सगळं काय. आणि ते मी जोपासत गेलो आणि आजपर्यंत आता कोकणात या घडीला सांगतो तुम्हाला माझ्या शाळेचा शतक महोत्सव होता आणि काही करण्यासारखं काय नव्हतं. पण माझी 2 नाटकं सुरू होते, एक विठ्ठल आणि वस्त्रहरण. अच्छा. तर म्हणजे गावातल्या ह्या स्थानिक कलावंतांना घेऊन मी वस्त्रहरण नाटक केलं आणि स्वतः वयाच्या 83व्या वर्षी पांडुताचा सरपंचही केला आणि त्याचा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरला केला. हा कसं असतं ना तुम्हाला ते पाय अंगामध्ये पाहिजे करण्याची जिद्द पाहिजे. कलावंत हा जन्मावात लागतो, त्याशिवाय होत नाही. आता सगळे शिबिरं होतात वगैरे होत आहे सगळं ठीक आहे. पण शिबिरामध्ये शिबिरार्थीसुद्धा जो विद्यार्थी निवडतात त्याला कस लावून पाहतात हा आपल्या शिबिरात येण्याचा योग्यतेचा आहे की नाही. हां, मूळ मुद्दा कसा काय. एक निमित्त असं झालं की मालवणी भाषेत नाटक लिहिलं गेलं. मला स्वप्नाची कल्पना नव्हती की त्या भाषेचा एवढा फार मोठा विस्तार होईल. जनमान्यता मिळेल, राजमान्यता मिळेल. आणि होता होता मग कसं झालं नाटकांचा ती लाट आलीच मालवणीमध्ये. काही चालली काही चालली नाहीत. परंतु आता आकाशवाणी, दूरदर्शन, तुमची वेबसाईट या सगळ्यांनी त्या मालवणी भाषेवर असं एक त्याच्या छायाखाली सगळी कला म्हणजे माध्यमं म्हणा आलेली आहेत. त्याला कारण त्या भाषेत असलेला गोडवा, त्या भाषेला असलेली मुग्धता, इनोसन्स तो आहे ना, तो या भाषेत असल्यामुळे मालवणी भाषा म्हटलं की लोक तुटून पडतात. अमराठी माणसांनी सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगतो भारताचे पंतप्रधान अटलजी बाहेर वाजपेयी होते तेव्हा त्यांनी 2 वेळा वस्त्रण पाहिलं. कन्हैयालाल हे फार मोठे अभिनेते हिंदीचे, ते शिवाजी मंदिरला ज्या ज्या वेळेला प्रयोग होता तेव्हा ते आवर्जून नाटक बघायचे. पण हे असं वस्त्रण नाही,
एवढं होतं. आणि विशेष म्हणजे माझ्या या नाटकावर आणि माझा जो व्यक्तिगत प्रवास आहे त्याच्यावर प्राध्यापिका नाव वाटतं कांबळीच आहे ती रेवंडीची, तिने फेलो मास्टर ऑफ फिलॉसॉफी केली आहे. शेक्सपियरचं नाटक मिडसमर नाईट आणि गंगाराम गौडचं वाया वस्त्र आणि वस्त्रण हे घेऊन, म्हणजे एका भाषेतलं आणि विश्वातलं हे पहिलं असं नाटक आहे बोलीभाषेतलं ज्याचे 5400 प्रयोग झाले. आपण चांगला अभिमान वाटतो. त्याला कारण आहे ह्या माझ्या गावात, माळबन गावात तुम्ही आलात माझ्या घरात ना, ह्या गावामध्येच मातीमध्येच नाटक आहे. आता तुम्हाला खरं वाटणार नाही पण जानेवारी 12 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत माझ्या 6 नाटकांचा महोत्सव जैतापूरला होणार आहे. 6 ही माझी नाटकं आहेत आणि ती अक्षराने सुरुवात होणार आहे. आणि हे सगळे स्थानिक कलावंत, म्हणजे याच्यामध्ये कुडाळ, कणकवली, रत्नागिरी आणि आमचं राजापूर जैतापूर आणि जैतापूरची देश जैतापूर एज्युकेशन सोसायटी, ते त्यांनी ते करण्याचं ठरवलं आहे. राजापूर अर्बन बँक त्यांनी त्याचं काय जाईल वगैरे ठरवलेलं आहे सगळं. आणि तो महोत्सव होणार हे महाराष्ट्रातलं मला पहिलं उदाहरण आहे. एकाच लेखकाची एकाच मंचावर 6 नाटकांचा महोत्सव होणं जानेवारी 84 मध्ये होणार आहे ही पहिली गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. तुमचे आमचे नाना नाना, हे वस्त्रहरण नाटक तुम्हाला सुचलं कसं आणि ह्या नाटकाने मराठी रंगभूमीला काय दिलं? हे बघ, आता ज्या वास्तूत आपण बसलो ना, हे माझ्या माळबन गावातलं घर आहे जिथे माझा जन्म झाला. हे जे कथानक आहे हे माझ्या गावातल्या जे नाटकात नाटक व्हायचं, म्हणजे मेळे व्हायचे, दशावतार व्हायचं, त्या नाटकाच्या घटना घडायच्या आणि नाटकाच्या बाहेर त्यातून जे मला सुचलं नाटकातलं नाटक, ते त्याचं बीज जे आहे ना या माझ्या माळबन गावातलंच आहे. आणि 1962 साली त्यावर मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना दामगेंगरे माझे क्लास प्रोफेसर होते, वर्ग शिक्षक, तर आज काय नाटक होऊचा नाही ही नावाची एकांकिका दिली होती आणि त्यांना खूप ती आवडली होती. तर म्हणलं हे कधीतरी करूया आपण, म्हणजे चालण्यासारखा प्रकार. ही 1962ची गोष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रवास हा काय, आता जो मगाशी सांगितला तो होईल कल्पना नव्हती. आणि दुसरा प्रश्न तुझा असा आहे, या नाटकाने म्हणजे वस्त्रणाने मराठी रंगभूमीला काय दिलं? काय दिलं? मी असं म्हणेन, म्हणजे गर्वाने म्हणणार नाही पण अभिमानाने म्हणेन असं, की या नाटकाने बोलीभाषेला एक वृद्धीचा अवस्था प्राप्त करून दिली. की त्या हे आल्यानंतर इतर बोलीभाषेतली नाटकंसुद्धा आली, म्हणजे कोळी, आगरी, अहिराणी वगैरे या भाषेतली नाटकं अगोदर काही प्रमाणात आली होती. परंतु इतका त्याचा हे झाला, मोठा आवाका वाढला, की जेणेकरून त्याच्या एकांका स्पर्धा बोलीभाषेच्या व्हायला लागल्या. हे या वस्त्रण नाटकाचं मूळ म्हणजे प्रेरणा स्त्रोत आहे, इथून सुरू झाली. माझ्या निडळ्याच्या घामाचं आहे सगळं ते शेवटी या घरात आलं नांदायला. अगदी बरोबर. हां, आता इथे मोहन जोशी येतात, गिरीश होतात, भीमराव पांचाळ येतात इथे, आता जेवून जातात. त्यांना गाव खूप आवडतो माझा. हो खरंच, खरंच खूप छान असं गाव आहे. माझ्या प्रतिभेला धार येण्याचं कारण हा माझं गाव आहे, तिथलं वातावरण आहे, शांत शुद्ध वातावरण आहे. तू आलास ते बरं झालं, कारण इतकं ते ब्लॉकमध्ये राहून वगैरे शूट करणं, त्याच्यापेक्षा ज्या घरात मी जन्माला आलो हा एक ट्रेस करतो हे महत्वाचं आहे. अगदी तिथे आता वयाचं 84 वर्ष मी एन्जॉय करतोय हे सगळं. नक्कीच, ज्या घरामध्ये माझा जन्म झाला, मी लेखक म्हणून माझ्यातला जो पार्क होता जी काय ऊर्जा होती मुंबईला लक्षात आहे, मुंबई गेले. पण खऱ्या अर्थाने म्हणशील ना तर माझी लेखनाची सुरुवात घर नसल्यामुळे, माझी लेखनाची सुरुवात म्युन्सिपॅलिटीच्या दिव्याखाली फुटपाथवर झाली. तुझ्या कॅमेऱ्याच्या साक्षीने आपण शूट करतो आणि ते कोकण रत्न हे गाजलेलं चॅनल आहे आपलं कोकणातलं, त्या चॅनलवर माझ्या सकट माझे सन्मानचिन्ह दिसणं हे माझं मी सौभाग्य समजते. कारण मी कोकणातला आहे, रत्नागिरीचा आहे, रत्न म्हणत नाही पण रत्नागिरीचा छोटासा रंगकर्मी आहे. खरोखरच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी
अजूनपर्यंत फक्त फोनमध्ये बघितलं, मी कित्येक असे स्क्रीनशॉट घेतले आहेत, परंतु कधी असा विचार नाही केला होता की मी समोर भेटेन आणि घरी येऊन बसून मी आज सर्व सन्मानचिन्ह बघत आहे आणि त्यांच्या बरोबर बसून इथे मी बोलत आहे. तर तुम्हाला सर्वांना आणखीन एक खुश खबर आहे की नानांचं आणखीन एक नवीन नाटक येणार आहे जानेवारीमध्ये. तर नक्कीच त्याचा देखील वेट करा, कारण इथे आल्यानंतर खरोखरच माझ्यामध्ये एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे. कारण कधीच म्हणजे नेहमी मेहनत करत राहायची, एक ना एक दिवस आपल्याला यश नक्कीच मिळेल. माझं स्वप्न एक होतं आणि आहे, परत रिपीट करतो की स्थानिक कलावंतामध्ये जे काही छुपे कलावंत घडलेले आहेत त्यांच्यामध्ये ऊर्जा देऊन तिथे कलावंत घडवावं. आता म्हणजे वर भेटू नका जे नाटक इथं येऊ घातले ते माझ्या गावचे कलावंत आहेत. यांनी कधीही म्हणजे वस्त्र नाटक होईपर्यंत कधी नाटक पाहिलेलं नाही, नाटकाचं काम करायला सोडून जाते, पण त्यांना उभं केलं. मग माझ्या लक्षात आलं की यांच्यामध्ये ऊर्जा आहे, कला आहे, पण त्याला ना कुठे वाव मिळाला नाही, तो वस्त्रांनी मिळाला आणि त्याचा उपयोग मी आता वर भेटणं म्हणून करून घेतो. तुला बोलवलं सर बहुतेक बाळ जुळी येणार ओपनिंगला, बाळ जुळी म्हणजे राजा दशरथ, ते पण कोकणात जाते पण कोल्हापूरला येते. पण मी मला आतापर्यंत आनंद म्हणजे दूरदर्शन म्हणा आकाशवाणी असं झालं म्हणजे सगळेच मुलाखत घेणारे सगळे फारच चांगली माणसं आहेत, फार मोठी माणसं आहेत, पण तू इथल्या कोकणातला आहेस, आमच्या मातीतला आहेस. तुझ्या चॅनेलसाठी मी शुभेच्छा देतो, पण देत असताना मुलाखत कशी घ्यावी याचं मूर्ती गुंतवण म्हणजे तू आहेस. कारण कसं आहे, समोरच्या माणसाकडून त्यातली कलाच नव्हे त्यातला माणूस कसा खोदून काढावा शोधून काढावा हे तुझी कला तुला फार मोठी अवगत झाले, मला खूप आनंद आहे. मोठा हो आणि याच्याही पेक्षा मोठमोठ्या कलावंतांचं म्हणजे जागतिक कीर्तीचा इंटरनॅशनल कलावंतांची तुझ्याकडून मुलाखत हो मुलाखती होत अशी शुभेच्छा देतो तुला. म्हणजे तुझ्यात नातू आहे मला आणि जन्माला पण एकटा झालं, भाऊ बहीण कोणी नाही. हे बघा अतिशय जुना असा फोटो आहे, तेव्हा इथे नाना बसले आहेत, वचिंद्र कांबळीजी आणि पु ल देशपांडेजी हे सर्व आहेत बघा एक फ्रेममध्ये. आणि हे बघा विदुर है ना, हे बघा 1981 सर गंगाराम गवाणकर आलेलकर आणि पु ल देशपांडे. वस्त्रहरण ची थोडीशी झलक आम्हाला आता नाना दाखवणार आहेत. अरे कोणता होता कोणता दा तरी नाटका घेताना प्रत्येकाच्या घराकडून मी सांगायला की पदरा खालची कोणी नाटकात कोण हाणार नका म्हणून, आता हाणलाच ना मग कोमात त्याच्या तोंडात काय असला तरी खाली बिली आमच्या डोक्या घेतात कोब्या पांडुतात्या गेले खय खय गेले पांडुतात्या पांडुतात्या गेले खय परिस्थिती एकदम आटोक्यावर गेली यार तर उभं पण तुझा बापूस हळू बोला बापूस नाटका गेलो घेऊन ये माझा बापूच पोरांचा बापूस होतो हे आई करता बोल सटवे चांदाजी अरे गर्विष्ठ आज तुझा वस्त्रहरण करून तुझा गर्भहरण करण्याची संधी मला लाभली आहे आणि ही संधी मी कदापि सोडणार नाही. अरे दुशासना या सटवीला माझ्या समोर घेऊन ये. अरे काय दोषी माणसांचा दिग्दर्शन असं, प्रत्येक पात्र येतात माझ्या धोत्र्याच्या दिशेने येतात, प्रत्येक वाटता मी जाऊतो कधीच असे. अरे माय झेन फसशाल रे फसशाल.
प्रेमाने आदराने तुझ्या कोकण रथाच्या इथे आलास, म्हणजे माझा संपूर्ण एक व्हिडिओ करण्यासाठी नाटकाचा किंवा माझ्या वैयक्तिक जीवनाचा मला खूप आनंद झाला. आता काय माहिती आहे, योगायोगाने माझ्या वस्त्र नाटकामध्ये स्थानिक कला होता ते शतक महोत्सव शाळेचा, त्यानिमित्ताने माझं नाटक 100 वरून आमच्या स्थानिक माजी विद्यार्थी आहेत सगळे आणि मी पण माजी विद्यार्थी आहे शाळेचा, तर आम्ही गंमत म्हणून एक चार प्रयोग केले, त्यातला एक प्रयोग रवींद्र केला. योगायोगाने तू आल्यानंतर त्यांना कळलं का जी शूटिंग होते पण उत्सुकते नाही आले, तर त्याच्यातले जे ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता, हा गोप्या, हा दुर्योधन, अर्जुन आणि तो शकुनी मामा हे होते, आणि तू त्या मुलांना तुझ्या कोकण रत्न चॅनलवर आम्हाला म्हणजे त्यांना आणि इतर आमच्या कोकण रत्नाच्या प्रेक्षकांना बघण्याची संधी दिली, त्यामुळे तुझे मी आभार मानतो. आणि पुन्हा पुन्हा ज्या ज्या वेळेस तुला वाटेल की बाबा काहीतरी यावं इथे शूट करावं, कारण आमचं मालवण गाव फार सुंदर, अतिशय सुंदर आहे. हा तर तू आला त्याबद्दल. आता पुढे जे नाटक होणार आहे, आमची 6 नाटकं मगाशी बोललो तुला, त्याच्या प्रत्येक नाटकाला तुमचं चॅनल हजर असावं अशी तुला मी स्टँडिंग इन्व्हिटेशन देतो माझ्या घरामध्ये. आणि गंमत कशी आहे राजा, की हे जे नाटकात आता एक झलक बघितली बारीकशी छोटीशी, तर इथे मच्छिंद्र कांबळी पण येऊन गेलं. 1000 प्रभ वस्त्रणाचा गावाचा लंडन आल्यानंतर इथेच झालं, इथेच सर्वांनी जेवण केलं, तीही वास्तू आहे आणि तिथेच ते सगळे मोठे गाजलेले कलावंत लंडन रिटर्न होते. पण आता जो तू शूटिंग केलंय ते सगळे कलावंत माझ्या शाळेचे माझी विद्यार्थी आहेत, माझ्या सकट त्यांचीही झलक, तुमची झलक पाहून इतका भारावून गेलात. प्रत्येक नाटक त्यांनी काय चमत्कार केला, रवींद्र नाट्यबद्ध कुटुंब आणि प्रसाद कांबळी त्या नाटकाला हजर होता, विशेष म्हणजे आजची व्हिडिओ इथेच समाप्त झाली. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि एका चांगल्या गोष्टीला सपोर्ट म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला आता मी श्रीच्या घरी आलोय. ओ श्रीच्या घरी आलो, खरंच खूप छान वाटला. श्रीची आणि माझी आताची ओळख नाही, खूप जुनी ओळख आहे. श्रीनिवाला कॉमेंट्री करताना बघितलेला आहे, माडबनलाच ना, माडबनला कॉमेंट्रीला आलो होतो ना, तेव्हाच बघितलेलं आहे मला. फर्स्ट टाइम माझी कॉमेंट्री तिथेच ऐकलेली आहे श्रीनी. नाही येतो, येताना घाबरत होतो की कसा विषय होईल. कसं आहे की आयुष्यामध्ये कष्ट केल्याचं श्रम केल्याचं कधी फळ मिळत नाही त्याचं, ह्या माझ्या अनुभव विश्वावर मी 4 ओळी माझ्याकडून लिहिल्या गेल्या. जोखीम घेतल्याशिवाय जखम होत नाही, जोखीम घेतल्याशिवाय जखम होत नाही, आणि जखम झाल्याशिवाय वेदनेची भाषाही कळत नाही. वेदनेची भाषा कळते तेव्हाच आयुष्य काय आहे हे आपल्याला समजतं. येस, नक्कीच आज इथे येऊन खरंच मला खूप छान वाटला. आणि इकडची सर्व लोक आहेत ना, गाव जेवढं सुंदर आहेत ना तेवढेच सुंदर इकडचे सर्व लोक आहेत, खरंच खूप छान वाटला. चला ना येतो. चला, थँक्यू. ओके.